तिकडची सहकार मंत्र्याची भूमिका योग्य वाटते का तुम्हाला, काय सांगाल याच्याबद्दल? 29 जूनला आम्ही पुण्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयावर जो मोर्चा काढलेला होता, त्या मोर्चामध्ये साखर आयुक्तांना निवेदन देऊन त्यांना 15 जुलैपर्यंत मुदत दिलेली होती. 15 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील थकीत FRP जर का शेतकऱ्यांना नाही मिळाली तर आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवू असंही सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं साखर आयुक्तांनी सुनावण्या घेऊन अनेक साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिले आणि जवळपास 1400 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. परंतु जे राहिलेले होते त्यांच्या विरोधामध्ये महसुली थकबाकी समजून जप्तीच्या लिलावाच्या नोटिसा काढल्या असता 5 साखर कारखान्यांच्या लिलावाच्या नोटिसांना सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिलेली आहे. खरं तर सहकार मंत्र्याची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून देण्याची. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत केंद्र सरकारने ठरवलेली ऊसाची किंमत शेतकऱ्याला विना कपात एक रकमी द्यायची असते. ती दिली नाही तर ते सरकारचं देणं आहे असं समजून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित साखर कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून ते पैसे शेतकऱ्यांना द्यावेत आणि जेवढा उशीर झाला आहे त्या काळातील 15% प्रमाणात व्याजाची आकारणीसुद्धा करावी असं या अध्यादेशामध्ये स्पष्टपणानं म्हटलेलं आहे. याच्यावर देखरेख ठेवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे काम साखर आयुक्ताचं आहे. साखर आयुक्ताकडून काम करून घ्यायची जबाबदारी ही सहकार मंत्र्यांची आहे. असं असताना सहकार मंत्र्यांनी कर्तव्यामध्ये कसूर करून खऱ्या अर्थानं साखर आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. याच्या पाठीमागे 2 उद्देश संभवतात. एक राजकीय कारण असू शकतं. राजकारणासाठी म्हणून एखाद्याला जनतेला लुटणाऱ्याला संरक्षण देण्यासाठी म्हणून त्याला मदत करणं आणि स्थगित देणं किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून स्थगित देणं असा याचा अर्थ होतो. राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आता स्पष्ट करावं की त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून या 5 साखर कारखान्यांना स्थगिती दिली की राजकीय हेतून दिली याचं उत्तर त्यांनी आता शेतकऱ्यांना द्यावं. पण त्यांना काय इशारा द्याल तुम्ही? येत्या 8 दिवसाच्या आत ही स्थगिती उठवून संबंधित साखर कारखान्यांना पैसे देण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा सहकार मंत्री जिथं असतील तिथं घेराव घालून आम्ही त्यांना त्याचा जाब विचारू. हा निरोप येत्या सोमवारी मी स्वतः सहकार मंत्र्यांना मुंबईमध्ये भेटून देणार आहे आणि या आंदोलनाची तीव्रता वाढेल. सर, सांगलीच्या निकालानंतर राज्यात जे भाजपवर लोक नाराज आहेत असं म्हणत होते, परंतु सांगलीचा निकाल वेगळा लागला, काय सांगाल त्याबद्दल? शहरातलं राजकारण हे काही प्रस्थापित लोकांच्या भोवती फिरत असतं आणि हे प्रस्थापित राजकारणी वारा येईल तशा पद्धतीनं टोप्या बदलणारे असतात. 2014 पूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल बघितल्यास लक्षात येईल की 2014 पर्यंत जेवढ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच विजयी झालेली होती. परंतु 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष भुईसपाट झालेले होते. त्यामुळं आता सांगली किंवा जळगाव महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी झाला तर हुरळून जायचं काय कारण नाही. प्रस्थापितांना सत्तेबरोबर राहण्याची सवयच असते. परंतु जनतेच्या मनात काय आहे हे खऱ्या अर्थानं येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल. राज्यात आणि देशामध्ये सत्ता बदल झाल्याशिवाय राहणार नाही असं एकूण सर्वसामान्य जनतेची मानसिकता आहे. उद्या आम्ही सगळ्या पक्षापासून समान अंतरावर आहोत. मी 3 ऑगस्टला लोकसभेमध्ये 2 विधेयकं मांडलेली आहेत. एक संपूर्ण कर्जमुक्ती मिळवण्याचा अधिकार विधेयक 2018 की ज्यामुळं संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होणार आहे आणि त्याची खाजगी सावकारापासून सुद्धा मुक्तता होणार आहे. आणि दुसरं विधेयक कर्जमुक्त झालेल्या शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून जो पक्ष जी आघाडी ही दोन्ही विधेयकं जे खाजगी विधेयकाच्या स्वरूपामध्ये मी मांडलेले आहेत ती सरकारी म्हणून आम्ही आमचं सरकार आल्यानंतर मांडू आणि मंजूर करून घेऊ असं सांगतील
त्यांच्याबरोबर आघाडी करण्याचा विचार आम्ही निश्चितच करू. मात्र भारतीय जनता पक्षानं यापूर्वीच शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला असल्यामुळं त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. त्यांना जर का शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्यांनी ही दोन्ही विधेयकं येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सभागृहात मंजूर करून दाखवावीत, तरच त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही हे शेतकरी ठरवतील. पूर्ण देशातला शेतकरी जर का कर्जमुक्त होणार असेल तर भाजपबद्दल पुनर्विचार करायला मला काय हरकत नाही.